रेडसेल मैदानावर आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ प्रतीक्षा करतोय. आपल्या सोबत कोणता संघ असेल पण आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ प्रतीक्षा करतोय. एकदा का होईना निगुडे संघ जिंकू दे, कारण नाहीतर मॅच वाढेल मैदानावर. या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान चिन्ह दिला जात आहे यंग स्टार घोडेमुख क्रिकेट संघाचं कर्णधाराचे. या ठिकाणी या, कारण या स्पर्धेची गोडशी आठवण आपण पाहतोय. कहले जसे देवराव हिरे परब विकास प्रतिष्ठान श्री सातेरी मातृंड संघ यांच्या सहकार्यानं देवराव चषक 2024 हा क्रिकेटचा रणसंग्राम जणू काही विद्यमान सोहळा या मैदानावर रंगला जातोय. भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेचा आपण पाहतोय. चार षटकांचा सामना आहे मित्रांनो. चला संघ 3 आणि कोलगाव 3, मग समजेल आरवली शहर क्रिकेट संघाला एक धाव किती महत्वाची. पहिल्या चेंडूवर आक्रमण मैदानावर निगुडे क्रिकेट संघाला टॉस विन झालाय आणि कचार क्षेत्ररक्षण मैदानावर फ्रेंड सर्कल कोरगाव संघाच्या कोट्यातून. फ्रेंड सर्कल कोरगाव संघ या चुका आता करायच्या नाही आहेत. जर समजा निगुडे संघ या स्पर्धेमध्ये विजयी झाला या सामन्यामध्ये, तर तुम्हाला देवराव चषकला नमस्कार करावा लागेल आणि 2025 ची वाट पाहावी लागेल मैदानावर. सामना विजयी झाला तर संधी असेल मैदानावर. फटका सजवला मैदानावर, त्या खेळाडूनं तुषारनं चौकार खोललाय. आक्रमक फटक्यानं सामन्याला सुरुवात केली आहे. ही घणाघाती फटक्यानं सावध स्वागत केलंय मैदानावर सागरचं गोलंदाजी मार्कवर. पहिलं अनिवार्य पॉवर प्ले षटक आपण पाहतोय. सकाळपासून या स्पर्धेची रंगत मान्यवरांची मंदिराने सोडून दिला. तर चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच दोन समांतर करतायत. सुवीर चेंडूचा इशारा करतायत. अवंतरच्या स्वरूपात एक या धावसंख्येनं सांघिक धावपल धावपलकावर मजल मारतोय. बोनस या धावसंख्येनं 5 धाव धावपलकावर. इसुडी ग्रुपात निगुडे संघ या मैदानावर. सकाळच्या लक फॅक्टर संघ आपण बघतोय. तर दुसऱ्या बाजूला लढत करतोय फ्रेंड सर्कल कोलगाव संघ मैदानावर. स्क्वेअर कटचा फटका आहे. दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. पॉईंट शॉट षटमॅन क्षेत्ररक्षक आमच्या स्क्रीनवर येतोय. परतीची फेक तोपर्यंत एक या धावसंख्येची लहर आणि एक या धावसंख्येनं सांघिक धावपल धावपल काबार. 6 धावा धावपल काबार. धावा या कशाही होत, प्रत्येक धावी लाख बोलाची आणि ती लाख मुलाची धाव मैदानावर कशाशीने घेण्याचा प्रयत्न हे दोन फलंदाज सुरुवातीला करतायत. कारण त्यांना माहिती आहे 24 षटमध्ये धावा जमायला लागते. प्रथमतः 45 ते 50 सूर्य भवंतीकडे आहे. हवेचा वेग कमी होईल, मोठे फटके मग येणार नाहीयेत हे त्यांना इरादे पक्के आहेत निगुडे क्रिकेट संघाचे. खोलवर टप्प्यात चेंडू डी पलंद कार्पेट पद्धतीचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय तो लॉगअपचा. तोपर्यंत वाखडण्याजोगी फेक घेत, दुसऱ्या वेळेला तमाम संख्येला समाप्त करणारी फेक घेत. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपल धावपलकाभर. 7 धावा धावपलकाभर हा लेखाजोखा आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. संध्याकाळचं सत्र लढत अतिशय महत्वाची. ही दोन संघांसाठी सुद्धा ज्या संघानं सकाळ सत्रामध्ये आपला झेंडा फडकवत ठेवलाय तो कोलगाव संघ अंतिम क्षणापर्यंत आपला झेंडा फडकवतोय. आणि जो संघ हरायला तयार नाही आहे तो संघ लढत करतोय की काय मैदानावर. चल किसी कैट लगता है. डायरेक्ट चेंडू येतोय तो यश स्टँड वर आणि पहिला गडी बाद होतोय. जो आक्रमक झाला होता ज्याने धिमाकात सुरुवात केली होती तो तुषार बॅक टू द पॅव्हिलियन डीजे वाई मसूरजी. ओमकार गावडे संघाचा कर्णधार, संघाचा सरसेनापतीनं मैदानावर पावलं अजमावली आहेत. ओमकार गावडेकडे शब्द आहे
दोन तीन सामन्यांमध्ये थोडस नाराज केलंय, पण महत्त्वाच्या सामन्यामध्ये महत्त्वाची खेळी करावी लागेल. आपण पाहतो हे सामने युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षकांवर तब्बल 197 देशांमध्ये, आणि ती टेनिस क्रिकेट डॉट इन ची टीम आमच्यापर्यंत गौरव सावंत, मिलन पाटील, आदित्य कडव आणि दीपेश धुळे आपण पाहतोय. सुंदर कॅमेरा बरोबर आहे याचा. टेनिस क्रिकेट डॉट इन प्रत्येक गावागावामध्ये शॉप सोडले आहे, कार्य करता येते, आणि सुंदर गुणलेखन आपण पाहतोय. मंदारजी अँड फ्रॉम तुळस, मोठा फटका. ओमकार गवडेची धोक्याची घंटा, ज्या खेळाडूची सकाळपासून कमी होते, शरीरदृष्टीनं उंच गुण खेळाडू, नेदर क्रिकेट जो सुंदर खेळतो, टेनिस क्रिकेट सुंदर खेळतोय, तो निखिल कंबळी पण आपण पाहतोय. आज कोट्यामध्ये भरती झाली आहे, त्याचे मोठे फटके असतील येणाऱ्या कालखंडामध्ये. आक्रमण आणि आक्रमण असेल, समोर पण आक्रमण असेल, पण या मैदानावर प्रथमतः किती धावांपर्यंत मजल मारावी लागेल. 9 धावा धावफलकावर हा लेखा चौका, षटक क्रमांक पहिलं, 5 चेंडूंचा खेळ समाप्त, 1-9 हा लेखा चौका आपण पाहतोय. सोडून दिला होता चेंडू, व्हाईट यॉर्कर करायचा होता सागरला, कर्णधारानं जबाबदारी घेतली आहे मैदानावर. स्वीरच्या स्वरूपात एक धाव बोनस या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण बघतोय. 10 धावा धावपलकावर, प्रतिषटकामध्ये 10 सरासरीचा खेळूया, एका दुसरा मोठा फटका टोलावूया हे इरादे स्पष्ट करतोय तो इसोटे ग्रुपा निगुणे क्रिकेट संघ या मैदानावर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, थोडस बॅकफुटला जायचं होतं, फटका टोलवायचा होता कव्हरला, बॅटला व्यवस्थित स्पर्श होत नाही चेंडू, त्यामुळे निर्धाव चेंडू कटला जातोय. पहिल्या षटकाचा अरिवर्य पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त होतोय, आणि सांघिक धावपल धावपलकाबर 1-10 हा लेखाचौका बघतोय. प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेक जिंकून उशिराल्या प्रेक्षकांसाठी माहितीसाठी हा सामना रंगला जातोय मैदानावर. इसोटी कृपा निगुडे बी पक्ष या मैदानावर फ्रेंड सर्कल कोलगाव हे दोन संघ लढत करतायत मैदानावर, आणि सर्व रसिक प्रेक्षक सामन्याचा आनंद लुटतायत. कुठची स्पर्धा असो, कुठचाही कार्यक्रम असो, प्रत्येक स्पर्धेचे प्रत्येक कार्यक्रमाचे हे प्रेक्षक केंद्रबिंदू असतात, त्या सर्व रसिक प्रेक्षकांचा देवराव चषक 2024 च्या माध्यमातून हार्दिक स्वागत आम्ही करतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आलाय, 10 धावपलकावर एकाकडेच्या बुबतल्या लेखाजोगा. उर्वरितचा 18 चेंडू इसोटे निगुडे क्रिकेट संघ पसंत करेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, आक्रमकता बचावाचं साधन, आणि ते आक्रमण पसंत करेल की आक्रमणाला या ठिकाणी रोधक गोलंदाजी, तो सिद्धू सज्ज आलाय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दूरकडनं गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट टर्म पोलचा फटका टोलवायचा होता मैदानावर, गती परिवर्तन केलं मैदानावर, डायरेक्ट हिट लावायची होती, एकेरी धावसंख्या निघत होती, त्या ठिकाणी बाईच्या स्वरूपात लेग बाईच्या स्वरूपात हे दोन धावा येत आहेत. अवर्तच्या स्वरूपात एक धावा निघतंय, आणि या दोन धाव्यानं 12 धावपलकावर. अजून एक खेळाडू येणं बाकी आहे, टिपू संघाचा तारणा येणं बाकी आहे, पण या खेळाडूंना कार्य करावं लागेल मैदानावर. फ्रेंड सर्कल कोलगाव संघ लढत करतोय, सिद्धू संचालय रणअप मध्ये थोडं सुकलाय, दडपण आहे मैदानावर. जे सीमारेषेवर खेळाडू उभे आहेत त्यांना विनंती आहे, थोडं खाली बसा मित्रांनो, थोडं खाली बसा. फटका टोलवायचा होता मैदानावर शॉर्ट टर्म पुलचा. सांघिक धावपलक धावपलकावर स्थिरावलाय धावपलक, 12 धावपलकावर सुंदर गोलंदाजी, सिद्धूनं सुंदर फलंदाजी केली आहे मैदानावर. कार्याचं महत्वाचं केलंय, आणि महत्वाच्या सामन्यामध्ये ही लढत ही दोन संघांचे आमने सामने आपण पाहतोय. मोठा फटका, फटका या मैदानावर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून, मतलब सीमा रेषा बाहेर 4 धावांसाठी डीजे वसुजी. थँक यू. 16 धावपलकावर ओन चेंडू हे पडझडचे, थोडस चासपटला मैदानावर फलंदाज, खराब चेंडू बॅकफुटला, फटका टोलवला जातोय. क्षेत्ररक्षक कव्हरचा क्षेत्ररक्षक स्क्रीनवर आलाय, नैसर्गिक चेंडू इकडे तिकडे झाला होता, पण परतीची प्रतिशय सुरेख केली, आणि ए या धावसंख्येनं 17 धावपलकावर आपण पाहतोय. 17-17 कोणाला असेल पाडगावकर काका, 17-17 हा चेंडू मैदानावर गोलंदाजाला असेल की येणाऱ्या कालखंडामध्ये फलंदाजाला असेल, हा चेंडू मैदानावर पाहतोय. 17 धावपलकावर स्विच इट, खतरा होता फलंदाजाला, ज्यावेळी चेंडू बॅटला स्पर्श होतात त्यावेळी टाळ्यांचा आवाज देऊन जातात, हे चेंडू फटके फसले जातात, त्यावेळी आत्मघातकी फटके संबोधले जातात. लागला तर आभार नंतर बर्बादाच्या फटक्याचं विवरण कर्णधारानं केलं मैदानावर ओंकार गावडेनं. सरळ बॅटने प्रथम फटके टोलावले पाहिजे. 17 धावपलकावर षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावर सिद्धू, आडव्या बॅटने फटका, डीप फाईन लेगला चेंडू टोलावला मैदानावर. क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत,
ही शेवटच्या क्षणापर्यंत सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। तर फ्रेंड सर्कल कोरगाव संघाच्या बाजूला महत्त्वाच्या सामन्यामध्ये महत्त्वाची लढत बैठणार आभार आरवनेश्वर आरवण क्रिकेट संघ प्रतीक्षा करतोय काही का होईना निगुडी क्रिकेट संघ विजय होऊ दे नाहीतर एक मॅच वाढेल मैदानावर आणि त्यामध्ये कोण पुढे जाईल ही त्याची आलेली बे आलेला काय ठरवेल मैदानावर। संघिक धावपळ धावपळ कवर 19 धाव धावपळ कवर आले का चुका पण नाना परब आरवणेश्वर आरवण क्रिकेट संघाला भरपूर काही सांगून गेला एक चेंडू आणि एक धाव त्यावर गडी बाद झाला आणि सामन्याला नमस्कार करावा लागला। एकोणीस धाव धाव फलकावर गोलंदाजी मार्ग पर गोलंदाज सज्ज आलाय फ्रेंड सर्कल कोलगाव संघाच्या कोट्यातून बॉलर नेम ऋषी ऋषी सज्ज आलाय गोलंदाजी मार्ग पर ऋषीला आज कार्य करावं लागेल वेगावर सॉर होऊन गोलंदाजी तो पसंत करतोय पण ती गोलंदाजी करावी लागेल आणि समोर आहे ऋषी संघाचा हा हुकुम एक काय गती परिवर्तन ऋषीने ऋषीला फसवलं मैदानावर लेग बायच्या स्वरूपात एक धावही पूर्ण होते धावपलकावर एक या धाव संख्येनं सांघिक धावपळ धावपलकावर आपण पाहतोय 20 धावा धावपलकावर ओमकार गावडेला खेळ आठवावी लागेल इन्सुली प्रीमियर लीगची ओमकारला खेळ आठवावी लागेल येणाऱ्या कालखंडामधले म्हणजे आक्रमण जो पसंत करतो संयम क्रिकेट ज्याच्याकडे आहे ते फटके शोधावे लागतील। खरा चेंडू आहे ओमकारचा केला कौतुक सुंदर फटका नजाकत बड़ा शॉट ओमकार गावडेच्या बल्ल्याचे 6 रन्स केले डीजे भाई बजाओ। शिवजयंती जवळ आली आहे 19 तारखेला दिमाखात महाराष्ट्रात सगळीकडे भगवा फडकेल 26 धावपळकावर दडपड आहे दडपड आहे समोर आहे स्टार कॅश संघाचा कर्णधार ओंकार गावडे मैदानावर लढत करतोय आणि येणाऱ्या कालखंडामध्ये एक बाजूला लढत करत असताना या कालखंडावर आक्रमण ज्यानं पसंत केलंय शॉर्ट टर्म पुलवर एक सुरेख पद्धतीचा फटका आपण बघितलाय ज्या चेंडू पळतो शॉर्ट टर्म पुलचा पुल सक्सेसफुल थोडासा लो फुलटा चेंडू आपण बघितला आणि चेंडू या मैदानावर पंचांचा इशारा बाकी आहे चेंडू सीमा रेषे बाहेर 4 धावांसाठी 4 या धावसंख्येनं सांघिक धावपळ धावपळकावर आपण बघतोय 30 धावा धावपळकावर ओमकारचं कौतुक का केलं त्या कौतुकास्पद कामगिरी मैदानावर ओमकारनं केली आहे फटकेबाजी सुरेख सजवली मैदानावर फटकेबाजीला दिमाखात सुरुवात केली मैदानावर तुषारनं तुषार हुशार बनला ऋषी एका बाजूला रडत करतोय पण ओमकारनं कर्णधार पद आपल्याकडे का दिलंय याचं प्रात्यक्षिक उदाहरण या मैदानावर द्यायला सुरुवात केली आहे फ्रेंड सर्कल कोरगाव संघाला रणनीती आखावी लागेल मैदानावर निखिल कांबळे आपण बघतोय डेरी सरसा अनुभव डेरी क्रिकेट लेदर क्रिकेटचा आज कार्य करावा लागेल त्याचे मोठे फटके असतील संध्या सत्रामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये आक्रमक बनला संघाचा कर्णधार सर सेनापते न्यू फाईन मैदानावर ओमकार गौडनं आक्रमणाला सुरुवात केली आहे 30 धावा धावपळकावर ऋषीवर आक्रमण सुंदर फटका या फटक्यासाठी याची खासियत आहे सकाळच्या अत्रापासून टिपू हाच फटका तो शोधत होता आणि त्या फटक्यावर 4 या धावसंख्येची मोहर आणि 4 या धावसंख्येनं सांघिक धावपळ धावपळकावर आपण बघतोय 34 धावा धावपळकावर नेत्रदीपक पद्धतीचा फटका आपण बघितलाय नेत्रदीपक फटका या ठिकाणी बैतरावर टोलावत सांघिक धावपळ धावपळकावर 34 धावा धावपळकावर आपण बघतोय आता मात्र 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 34 धावा धावपळकावर 2-2 गो आणि आक्रमण या मैदानावर आपण बघितलं ओंकार गावडेच्या खेळीचे त्याला आठवण करून दिली एका स्पर्धेची तशी खेळी त्यानं चालू केली मैदानावर हे खासियत असतं खेळाडूंचं ही टर्निंग पॉइंट असतं खेळाडूंचे फटका फसला मैदानावर 2 खेळाडू चेंडूच्या पर्यंत पोहोचतायत 9 मॅच त्यामुळे चेंडू विसरलातोय आज शेवटच्या सामन्यामध्ये नशिबाची साथ घेऊन उतरलाय मैदानावर एकेरी धावसंख्येसाठी फटका तो दुहेरी धावसंख्येसाठी घालला होतोय पहिला फटका फसला होता मैदानावर कोलगाव संघाला ताकद लावावी लागेल मित्रांनो कारण तुम्ही सकाळपासून सुंदर लढत केलाय मैदानावर आणि लढावं लागेल आता मात्र कारण समोर तगडा संघ आहे इसोटे कृपा डीक्यूडे संघ फटका फसला मैदानावर नाराज आहे क्षेत्ररक्षक येतोय सुंदर झेल टिपतोय जो आक्रमक फलंदाज वाटत होता मैदानावर पण या मैदानावर तो ओमकार गावडे मागे पडतोय फटगाव क्रिकेट ओमकारला ज्या कामासाठी पाठवलं ते काम ओमकारनं पूर्ण केलंय कळस चढवायचंय टिपूला आणि तोपर्यंत आपण ऐकू एक सुमधील संगीत डीजे
मसूरकर यांच्या समवेत। ओमकार से टाइम्स आवाज करूया सुंदर खेल या मैदानावर फटकेबाजी ऐन मोक्याच्या क्षणी या मैदानावर टोलावली आणि गोलंदाजी बरकरी गोलंदाज कोणाची वर्ण लागले षटक क्रमांक चार या इनिंगची सांगत करणार षटक जो वेगावर 100 रन सुंदर लेदर क्रिकेट खेळतो टेनिस क्रिकेट सुंदर खेळतो जसे फटके हे देखणे असतात पण ज्याचे चेंडू फळी तळपले तरी 50 धावा कमी आहेत असा निखिल कांबळी मैदानावर सज्ज आलाय। आय फ्रॉम सावंतवाडी कोलगावचा खेळाडू आज कार्य करेल जिमखाना मैदान त्यांना गाजवलंय असा त्याचा लेखाजोग आहे पण आज या गावामध्ये कार्य करावं लागेल ते मातोंड गावामध्ये कार्य करावं लागेल। मोठे फटके टोलवायचे आहे ऋषीला। ऋषी हा आक्रमक आहे संघाचा हुकमेक आहे शरीराला थोडस तोंडावर मुखवट्यावर चेंडू लागतोय दुख विसरतोय पण ती दुख घेऊन मी आपल्या संघासाठी लढणार इसुटी कृपा निगुडे संघासाठी मी लढत करणार उर्वरितचे पाच चेंडू आक्रमण पसंत करणार टिपून टाकले मैदानावर पाहुला मोठा फटका फटका फसला स्क्रीनवर आला क्षेत्ररक्षक डीप विकेटला फलंदाज बाद ऋषी चौकारा जोरावर माघारी परतलाय आणि नवीन खेळाडूने मैदानावर पावलं टाकलंय विनय विनयने पावलं टाकलंय मैदानावर उर्वरितचे चार चेंडू आहेत का या खेळाडूचं कौतुक केलं निखिल कांबळीचं त्यानं प्रत्यक्ष उदाहरण दाखवायला सुरुवात केली मैदानावर दोन खेळाडू बाद झाले पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर ऋषी बाद संघिक धावपलक धावपलक 36 बघूया 50 भी गाठतोय की 40 असून रोखतोय मैदानावर कारण गोलंदाजीचा भेदक मारा सुरू झालाय मैदानावर सुंदर चेंडू हलक्या हाताला घेऊन त्याला डीप ऑल ऑन द कार्पेट मध्ये लॉंग अप करणं क्षेत्ररक्षक आलाय पहिला प्रयत्न फ्रंबल तोपर्यंत एकच धावसंख्या टिपूला संधी दिली आहे या टिपूकडे क्षमता आहे मका क्षमतेचा मॅन ऑफ द मॅच त्याला घोषित केलाय आज खेळी करावी लागेल संघिक धावपलक धावपलकावर आपण पाहतोय 37 धावा धावपलकावर अजून 3 ते 4 धावा पाहिजेत एक मोठा फटका पाहिजे मी म्हणेन इसोटी कृपा निगडी क्रिकेट संघाला आणि एका मोठ्या फटक्यापासून वाचायचं आहे फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघाला मैदानावर सुंदर फटका नेक्स्ट बॉल स्ट्रेट ड्राइव्हचा नेत्र दीपक पद्धतीचा फटका एकेरी धावसंख्येची पावले झोपे धावसंख्येने जरूर वळले आहेत आणि या दोन धाव्याने संख्येत धावपळ धावपळ कबर 39 धावपळ कबर या दोन चेंडूंवर एक मोठा फटका पाहिजे तर 45 घटेल नाहीतर 40 आत मध्ये लढावं लागेल इसोटी कृपा निगुडे क्रिकेट संघाला फसलेला फटका ओमकारचा आणि त्यानंतर संत गतीने धावपळक आपण पाहतोय सुंदर चेंडू आपण बघितला गती परिवर्तन करण्याचा इरादा होता प्रथम तर त्यानंतर वेगावर 100 होऊन गोलंदाजी केली त्यानं आणि त्यानंतर निर्धाव चेंडू या चेंडूवर किती धावा येत आहेत हे भवितव्य असेल इसोटी कृपा निगुडे क्रिकेट संघाचं आणि हा चेंडू निर्धाव गेला तर 40 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल तो मात्र फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघाला मैदानावर खोलवर टाकायचा चेंडू जी बातचीत झाली ती बातचीत मैदानावर प्रति षटकात 10 सरासरीनं खेळायचं आहे की काय धावा आले नाही आहेत 39 धावा धावपलकावर 40 धावांचा पाठलाग आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आरवलेश्वर आलोर क्रिकेट संघ पूर्ण संघ तयारीत राहा जर फ्रेंड सर्कल कोरगाव संघ विजयी झाला हजेरी दाखवली हात दाखवला आरवलेश्वर आलोर क्रिकेट संघानं पण बघूया मॅच अजून बाकी आहे येणाऱ्या कालखंडामध्ये बघूया कोणता संघ विजय होईल भेदक गोलंदाजीनं प्रार्थना कोण कोणासाठी करेल मैदानाच्या बाहेर ते मात्र अतिशय महत्वाचं आहे आरवलेश्वर आलोर क्रिकेट संघ इसटी रूपा संघासाठी या ठिकाणी प्रार्थना करेल कारण तो संघ विजयी झाला तर हे दोन संघ आम्हाला स्पर्धेमध्ये भेटतील पण लढत करेल मैदानावर फ्रेंड सर्कल कोलगाव क्रिकेट संघ कोण कोणासाठी प्रार्थना करतोय
ईसोटी कृपा आणि आरोग्य संघ ही प्रथमता प्रतिस्पर्धी बनते होते आता प्रार्थना त्यांच्यासाठी असेल मैदानावर फ्रेंड्स सर्कल कोलगाव क्रिकेट संघाला 24 चेंडू विजयासाठी 40 धावांची आवश्यकता सामना अतिशय रोमांचक रंगेल पण दीपेश आपल्याला सर्वांना विनंती आहे सर्वांनी एकाने लाईन मनचं काम पाहता सामना महत्त्वाचा आहे कुठच्याही क्षणी काही होऊ शकतं कारण हा सामन्यावर पूर्ण निकाल आहे आजच्या साखळी विरतील सामन्यांचा धन्यवाद योगेश परब कैलासवासी देवराव परब विकास हिरे परब विकास प्रतिष्ठान आयोजित श्री सातेरी मातृण संघ यांच्या सहकार्याने देवराव चषक 2024 सिंधुदुर्ग व गोवा अशी एक गाव एक संघ अशी स्पर्धा या स्पर्धेचे सर्वेसर्वा अभय अविनाश परब अध्यक्ष कैलासवासी देवराव हिरे विकास प्रतिष्ठान त्यांचे पिताश्री अविनाश परब सर यांचंही या ठिकाणी आगमन खूप खूप धन्यवाद वळूया मैदानाकडे चार ओवर्स का मुकाबला 40 रन मुकाबला जीतने के लिए कोलगांव क्रिकेट टीम कोलगांव ओपनिंग जोड़ी मैदान के भीतर गुरु और उनका साथ निभाते हुए सिद्ध शिरोडकर लेग स्टंप के काफी बाहर जाने दिया विकेट कीपर के गलत स्थान में लेकिन सही फैसला और गेंद विकेट कीपर के हाथ पहुंचते हुए देहा तो देख रहे सिद्ध शिरोडकर इस आज के दिन तक दो बार मैन ऑफ द मैच के दावेदार बने और अंपायर का फैसला जरूर बनेगा इस गेंद के ऊपर अंपायर जरूर बातचीत जरूर अंपायर का फैसला सही होगा आज चार दिन से अंपायरिंग का काम वेंगुर्ला तालुका से त्रिमूर्ति आज देख रहे पूरे सिंधुदुर्ग जिले से उनका नाम दोनों तीनों अंपायर का लेकिन उसके बाद सिद्धेश शिरोडकर बल्लेबाजी करते हुए 40 रन का लक्ष्य और 23 गेंदे बचिए 23 गेंदे और मुकाबला जीतने के लिए 40 रन गेंदबाजी के लिए टीपू लंबे कद के टीपू मौका बनेगा राइट टाइम और दो विकेट पहले शपल हुए थे कि उनको मोड़ आंसर में यहां पर गलती यहां पर देखे खिलाड़ी तैनात विकेट मिला पहला और कोलगांव क्रिकेट टीम सिद्ध शिरोडकर डगआउट में पहले सुबह के सत्र से दो बार मैन ऑफ द मैच लेकिन गोल्डन मैन वापिस डगाड़ में क्या गलती कर बैठे शॉट खेलने की कोशिश करे लेकिन वापिस पहुंचे डगाड़ में पहला विकेट 40 रन की जॉब में पलता हुआ जो गेंदबाजी लिखा जोखा देखकर तो निगोड़ी क्रिकेट टीम क्या बल्लेबाजी रहे निगोड़ी क्रिकेट टीम की ओमकार की बल्लेबाजी अच्छी खासतौर से एक छक्का दो चौवे उसमें शामिल 20 रन बनाए 9 गेंद खेले और 20 रन बनाए अपनी टीम के लिए एक बेहतरीन बल्लेबाजी ओमकार द्वारा और नए बल्लेबाज मैदान की ओर चलते हुए धीरे धीरे अमित दिखाई देते स्क्रीन के सामने अमित और गुरु इस जोड़ी मैदान के भीतर अमित गुरु के ऊपर काफी दारोमदार फिर से और एक खिलाड़ी शेर अभी तक जिंदा है मेरे ख्याल से शेर अब तो डगआउट में वो निखिल कामड़ी आना बाकी है मैदान के भीतर तो टीपू गेंदबाजी करते हुए राइट टाइम राउंड द विकेट अच्छी गेंद कारपेट के सारे गेंद को मोड़ा शॉट मिड ऑफ क्षेत्र रक्षक मौजूद है एक रन पूरा किया और एक रन के साथ अपने टीम का श्री गणेशा और खुद का व्यक्तिगत खाता खोला गेंदबाज बल्लेबाज अमित ने स्कोर रुक जाता एक रन स्कोर बोर्ड के ऊपर तीन गेंदों का खेल समाप्त हुआ है
अच्छी गेंद, टॉपेश लगा, होम अगेन, पलत्र में फील्डर मौजूद, विकेट पर। भाग्यशाली रहे गुरु, भाग्यशाली रहे, किस्मत का साथ देखे, किस्मत का साथ गुरु को मिला। टिपू ऐसी गलती बहुत नार नहीं कर सकते, लेकिन ये मुकाबले में ऐसी गलती करना इतना महंगा साबित होगा, ये तो समय तय करके। फिलहाल ऐसा क्या टिपू कई बार छोड़ता नहीं, लेकिन ऐसी गलती बार बार नहीं देखी, तो आज इस मुकाबले में गलती कर बैठे टिपू। तो फिर से एक बार राइट हैंड राउंड विकेट, फुल टॉस गेंद, बनाया गेंद को हमें गेंद को फेंचे, लेकिन फिर से एक बार विकेट चटकाया, वही खिलाड़ी और विकेट नंबर दूसरा कोलगांव क्रिकेट टीम। रोडकर और अमित, ये दो बड़े खिलाड़ी वापस डगाड़ में दो रन के स्कोरबोर्ड के ऊपर, 40 रन का फासला। सागर धीरे टीम के कप्तान, कप्तानी पारी खेलनी होगी इस मुकाबले के लिए, मैच जीतना है, तो मैच जीतेंगे तो मुकाबला और बनेगे, तो उसी के अंदर से सागर धीरे धीरे मैदान की ओर चलते। विकेट देखे टीपू की क्या गेंदबाजी रही, इस गेंद के ऊपर दूसरी गेंद के ऊपर विकेट चटकाया, सीधे शिरोडकर को चलता किया, उसके बाद पांचवी गेंद के ऊपर विकेट, आखिरी गेंद हो गई इस ओवर की, राइट हैंड राउंड विकेट से दो रन स्कोरबोर्ड के ऊपर सागर बल्लेबाजी करते हुए आखिर तक 19 गेंदे का खेल, अभी तक बाकी 38 रन मुकाबला जीतने के लिए। अच्छी गेंद, काफी खूबसूरत गेंद, गोल्डन स्पॉट के फुटवर्क नहीं बल्लेबाज का, लेकिन गेंद विकेट कीपर के हाथ पहुंचती हुई, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से, एक ओवर का लेखा चौका, एक ओवर का खेल समाप्त हुआ, और 40 रन की जोग में फ्रेंड सर्कल कोलगांव क्रिकेट टीम दो विकेटों के नुकसान के ऊपर स्कोरबोर्ड के ऊपर सिर्फ दो रन डिजे डिजे। वही खिलाड़ी ओमकार गावड़े बल्ले गेंदबाजी पे बल्लेबाजी देखी तो अच्छी बल्लेबाजी, 9 गेंदे 20 रन बनाए थे, ओमकार गावड़े कप्तानी बल्लेबाजी, लेकिन इस काम निभाना होगा इस गेंदबाजी में जो गेंदबाजी करते हैं निगुड़े क्रिकेट टीम की ओर से। राइट हैंड राउंड विकेट शफल हुए थे पहले, जैसे गुरु टॉप पे, यहां पर शरीर के ऊपर गेंद टकराई, 17 गेंदों का खेल बाकी, 17 गेंदे 38 रन मुकाबला जीतने के लिए। निखिल कामली तो अभी तक यहाँ पर डगआउट में, लेकिन मौका बन रहा है जो सागर और उनके साथ गुरु बल्लेबाजी करते हैं, ओमकार गौड़े की तारीफ करने वाली बल्लेबाजी, और उसके बाद गेंदबाजी पहली गेंद के ऊपर शरीर के ऊपर टकराई, जो उसके बाद डॉट गेंद के साथ शुरुआत बनती हुई, शॉर्ट गेंद पुल किया यहाँ पर मिड विकेट बॉलर की तरफ से, टिपू गेंद को फील्ड करते हैं, एक रन पूरा किया बल्लेबाज ने, और एक रन के साथ स्कोर आगे निकलता हुआ, कुल मिला के 3 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 37 रन और मुकाबला जीतने के लिए, 16 गेंदे और 37 रन, 16 गेंदे और 37 रन मुकाबला जीतने के लिए फ्रेंड सर्कल कोलगांव क्रिकेट टीम के लिए। अरवलीश्वर आरवली यहाँ पर टीम जरूर जाए, यहाँ पर देख रही मुकाबला, लेकिन कोलगांव क्रिकेट टीम थोड़ी सी यहाँ पर बैकफुट पर बन रही, बड़ा शॉट खेलने की कोशिश, यहाँ पर ओमकार गावड़े तोड़ चुके हैं, लेकिन 3 शतरक्षक यहाँ पर फील्ड, लेकिन ओमकार ने फिर से एक बार गेंद को फील्ड किया, एक रन नहीं तो यानी कि इस गेंद के ऊपर 3 रन बटोरे अपने टीम के लिए, जो सागर और गुरु ये दोनों बल 2 रन बटाए अपने टीम के लिए, और 2 रन बदौलत से स्कोर आगे निकलता हुआ, कुल मिला के 5 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 35 रन और मुकाबला जीतने के लिए, यानी कि 15 गेंदे और 35 रन, बड़े 4 शॉट निकले तो बेहतर मुकाबला होगा, बड़ा रोचक मुकाबला होगा, इस शाम ढलती चली जा रहे मुकाबला काफी रोचक हुआ, जो इसी मुकाबले में कोल यहां पर कोलगांव और विसोटी निगोड़े क्रिकेट टीम के बीच।
अच्छी गेंदती हल्की ऐसे गेंद को बल्ले का मुंह खोला। अच्छा शो यहाँ पर थर्ड मैन रीजन में गेंद चली है, आउटफील्ड काफी तेज लेकिन आसानी के साथ दो रन पूरे किए। क्या बल्ले का मुंह खोला, आखिरी मौके के ऊपर गेंद बल्ले का मुंह खोला और यहाँ पर थर्ड मैन रीजन में गेंद चली, एक दो रन पूरे किए और दो रन के साथ सात रन स्कोर बोर्ड के ऊपर। 33 रन और मुकाबला जीतने के लिए 14 गेंदों का खेल अभी बाकी, 14 गेंदे और 33 रन मुकाबला जीतने के लिए। जैसे जैसे यहाँ पर गेंदे का रिक्वायरमेंट रेट बढ़ता चला जाए थोड़ा सा प्रेशर बनेगा बल्लेबाज के लिए, एक दूसरा बड़ा शॉट आना चाहिए इसके ओवर में। रिवाशा अडल्टी बल्टी यहाँ पर गेंद को सही, यहाँ पर आउटफील्ड खराब, यहाँ पर किस्मत का साथ नहीं मिला सागर। देखिए खुद यहाँ पर निराशा है उनके ऊपर, क्यों ना मेरे ख्याल से ये शॉट निश्चित चार रन बन सकते थे उनके लिए। आउटफील्ड काफी, निखिल भी हंस रहे, क्यों ना ये चार रन महत्वपूर्ण है अपने टीम के लिए। उसके अंदाज से एक ही रन मिला स्कोरबोर्ड के ऊपर और आठ रन स्कोरबोर्ड के ऊपर। 13 गेंदे मुकाबला जीतने के लिए 32 रन, 13 गेंदे और 32 रन जीतने के लिए। फ्रेंड सर्कल कॉल को आगे आने आग पहले से मन में रहा तो आगे आए, यहाँ पर डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ से टिप्पू गेंद को फेल करते हैं, पहला रन तेज निकला और दूसरी की तलाश में विकेट नंबर दूसरा रनआउट के रूप में सागर आएंगे। उस ढेर सारा अनुभव, उसके सहायता से बल्लेबाजी गुरु का साथ निभाना होगा। गुरु 12 गेंदे 31 रन मुकाबला जीतने और उन्हें 15 रन आने चाहिए, सागर जल्दी से लौटे। मेरे ख्याल से सागर तो एक किस खुद किस्मत रहेगी, एक चौका तो निश्चित रूप से उनके व्यक्तिगत स्कोर में है और टीम का महत्वपूर्ण रन बन रहे थे लेकिन आउटफील्ड खराब, उसकी बदौलत एक ही रन मिला। और निखिल कांबड़ी 12 गेंदे 31 रन स्कोर यहाँ पर जीतने के लिए। फ्रेंड सर्कल कोलगांव क्रिकेट टीम के लिए ऋषि गेंदबाजी करने के लिए मौका मिला। कोलगांव टीम आज उसके इस प्रतियोगिता में दो मुकाबले जीत चुके, निरोड़े और पेंडोर क्रिकेट टीम या इस टूर्नामेंट में भाग लिया, आप सभी का शुक्रिया अदा करता हूँ। इस मैच के दरमियान अच्छी गेंद हल्की ऐसे गेंद को ड्राइव किया, ऑन ड्राइव किया, यहाँ पर शॉट मिड ऑफ मिड विकेट क्षेत्र फेल करते एक रन पूरा किया और एक रन के साथ व्यक्तिगत खाता खोला अपना और टोटल स्कोर 10 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 11 गेंदे और 30 रन मुकाबला जीतने के लिए कांटे की टक्कर होगी, शाम ढलती चली जा रहे लेकिन कौन किसके ऊपर हावी होगा ये तो आने वाला समय तय करेगा। फिलहाल गुरु को एक दो बड़े शॉट आने चाहिए इस ओवर में, दो बड़े हिट लगेंगे तो हिटर बिग हिटर बनेंगे मेरे ख्याल से बल्लेबाज गुरु। फुल टॉस गेंद बना यहाँ पर बिग हिटर मैंने और डी मिडकट बाउंड्री की तरफ से गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। जरूर सुना और बीड यहाँ पर डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ से गेंद छक्का और यहाँ पर हीरो बन सकते मुकाबले के, जीते तो फ्रेंड सर्कल कोलगांव क्रिकेट टीम। 10 गेंदे 24 रन, इस और छक्का लगेगा तो काम बनता जाएगा अपने टीम के लिए। फ्रेंड सर्कल कोलगांव क्रिकेट टीम शॉट गेंद पुल किया, बैकवर्ड शॉट लगे, फाइनल एक रीजन में गेंद चल रही है, थोड़ी सी रोकी जरूर, एक रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे और दो रन आसान के साथ पूरे के बल्लेबाज सर। गुरु ने एक अच्छी खासियत है, लॉन्ग लेग फाइनल एक रीजन में गेंद को खेला लेकिन फील्ड करते तब तक एक रन पूरा किया बल्लेबाज ने, एक रन के साथ स्कोर आगे निकला 18 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 22 रन और जुड़ने हो गए मैच जीतने के लिए, 9 गेंदे और 22 रन मुकाबला फ्रेंड सर्कल कोलगांव क्रिकेट टीम के लिए। बड़ा रोचक मुकाबला, दर्शक बहुत है इस आज के दिन, कल के दिन तो सुपर संडे बनेगा लेकिन आज तो देखिए क्या बेहतरीन मुकाबले हुए। अच्छा शॉट, शॉट पुल, टॉप एज लगा, फलत्र में फील्डर मौजूद, क्षेत्र रक्षक क्या कैच लेने की कोशिश, भाग्य का साथ किस्मत का साथ गुरु को मिलता हुआ रन बना और एक बार जीवन दान मिला गुरु इस बल्लेबाज के लिए। स्कोर रुका कुल मिला के 19 रन स्कोर बोर्ड के ऊपर। आ
8 गेंद 21 रन, इस दो गेंदों के एक दो बड़े हिट लगे तो बिग हिटर बनेंगे निखिल कांबळे। पहले ही शफल हुए थे शॉट पर, यहां पर कवर बॉर्डर के यहां पर शॉट स्वीपर कवर मौजूद और बड़े खिलाड़ी यहां पर शेर था और शेर वापिस आएंगे निखिल कांबळे बैक टू द पवेलियन। जिम्मेदारी निखिल कांबळे लेकिन आयन मौके के ऊपर बल्ले ने साथ नहीं दिया और कैच आउट होके वापस डगआउट में, निराशा और खराब प्रदर्शन इस मुकाबले में। तो बल्लेबाजी और आए बल्लेबाज राजा दिखाई देते स्क्रीन के सामने, साथ निभाना होगा गुरु का। आखिरी गेंद इस ओवर की, अच्छी गेंद बटजड़ों में डाली हुई, गेंद को सम्मान दिया, एक रन लेना चाहते हैं, दूसरे के लिए आना चाहते हैं जरूर अपने पर क्रिस, लेकिन यहां पर मना किया। पहले दौड़ जाते तो नीचे से दो रन बन सकते थे, स्ट्राइक उन गुरु के पास रहती थी, लेकिन देरी देखी तो थोड़ी सी देर हुई और उसके बाद 3 ओवर का लेखा जोखा 3 ओवर समाप्त तो हुए और 3 ओवर के बाद 4 विकेटों के नुकसान के ऊपर 20 रन स्कोरबोर्ड के ऊपर। आने वाली 6 गेंदें और मुकाबला जीतने के लिए पेंट सर्कल कोलगांव क्रिकेट टीम के लिए 20 रन की जरूरत। ठीक है, मेरा नाम है तो याद सुबह की है वो लखन गेंदबाजी, नाम लखन तो इस हीरो बनेंगे, मैच जीतेंगे तो हीरे बनेंगे अपने निगोड़े क्रिकेट टीम और सीधे क्वालिफाई करेंगे कल के दिन के लिए जो 18 तारीख को लिए। आज देख सकते हैं मुकाबला बन रहा है जो निगोड़े क्रिकेट टीम 6 गेंदे और 20 रन फ्रेंड सर्कल कोलगांव क्रिकेट टीम के लिए। प्रशांत जी जरूर जुड़ जाएंगे जहां से देख रहे हैं मुकाबला करीब जाकर। अच्छा है शॉर्ट टर्म पोल किया, अपना पैच लगा, मौका बना है लखन को और लखन ने क्या किया, लखन ने गलती बनी, पहला गुरु का कैच उसके बाद राजा, इसे दो खिलाड़ी गुरु को जीवन दान, उससे एक बार लग राजा को जीवन दान, कितना फायदा उठा सकते हैं मंदार जी पता नहीं चलेगा, ये तो समय तय करेगा। आखिर तो 5 गेंदे बची है, 5 गेंदे और मुकाबला 20 रन का रहा और 5 गेंदों में 2 बड़े शॉट मैच समाप्त करेंगे, ये तो गुरु की कहानी है पूरे सिंधुदुर्ग जिले का। एक 19 रन की जरूरत, 5 गेंदे अब तो 1 गेंद डॉट डॉट जितने गेंद बचेगी तो मेरे ख्याल से प्रेशर बनेगा गुरु के ऊपर। 4 गेंदे और 19 रन मुकाबला जीतने के लिए निगोड़े क्रिकेट टीम आज ही मुकाबला जीतेगी हो तो 4th मुकाबला और क्वालिफायर होगी जो क्वार्टर फाइनल में। अरुलेश्वर अरोली टीम भी 3 मुकाबले जीत चुके, काफी खुश होंगे अभी तो इस मुकाबले को देखकर आगे निकले, लेकिन क्रिकेट में बाकी करना गलत बात। तो आखिर तक 3 गेंदे हो चुके हैं और 3 गेंदे व्हाइट बॉल का इशारा आता हूं अंपायर का और अंपायर का सही फैसला आया और व्हाइट बॉल के साथ 1 रन अतिरिक्त जोड़ता हूं और स्कोर आगे निकला 22 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 18 रन मुकाबला जीतने के लिए गुरु के ऊपर काफी दारोमदार, एक बड़ा शॉट जरूर निकल चुका है उनके बल्ले से। फिर से एक बार शॉट ऑफ बॉल किया, मिडिल कट से लॉन्ग ऑफ रीजन से ओमकार जावड़े ने कैच को गैदर किया, जिस यहां पर बल्लेबाज की तारीफ, लेकिन जो जीवन दान मिला फायदा नहीं उठा पाए फ्रेंड सर्कल कोलगांव के गुरु और वापिस डगआउट में 5वें विकेट के रूप में। तीन गेंदे 18 रन 3 बड़े शॉट मैच समाप्त करेंगे चंदू बल्लेबाजी करते हुए, चंदू नए बल्लेबाज
फुल टॉस गेंद, लेकिन कहानी बनी नहीं मेरे ख्याल से, कैच बनेगा और तीसरा आई आप पर कैच छोड़ते हो। इस मुकाबला निगोड़े क्रिकेट टीम जरूर मैच जरूर जीतेगी, लेकिन कल के ये अभ्यास स्टडी करके आना चाहिए कल के दिन के लिए। ऐसी गलती कल के दिन के लिए बड़े आप दो गेंद और 17 रन, बड़े बड़े टीम कल के दिन के लिए, लेकिन ऐसी सिचुएशन में कैच ड्रॉप करना कितना महंगा साबित होगा आपको पता है। कल आपको रात को थोड़ी सी टीम मीटिंग लेनी जरूर होगी कल के दिन के लिए। राजाराम वॉरियर्स, तलावड़े दरियावर्दी, मोचमार देवबाग, एसआर एमएसआरटी तुलस, माउली रेडी, सातरी मातोन, एसआरपी आडेली और आसखास पहले विसोटी निगोडी और फिर से एक बार अरावली शोर अरावली, ये 8 टीम आज क्वार्टर फाइनल में कल खेलेगी। कोलगांव क्रिकेट संघ, कोलगाव क्रिकेट संघ खरोखर सुंदर खेळी आपण या स्पर्धेच्या दरम्यान केली आणि या स्पर्धेत तुमच्यासाठी सन्मानचं चिन्ह देऊन तुमचा या ठिकाणी सन्मान होत आहे। खरोखर सुंदर स्पर्धा झाली आणि तुम्ही सहभाग घेतला आणि प्रत्येक खेळाडूने आपली खिलाडू वृत्ती या स्पर्धेत दाखवली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतोय। निखिल कांबळे, कोलगाव क्रिकेट संघ कर्णधार सिद्धेश शिरोडकर किंवा सागर, आपण आपला सन्मान चिन्ह स्वीकारा कारण